एक वे बेड तुटला चालेल, पाय मोडून चालणार नाही, लय काम आहेत पायाला. फाजीलपणा बंद करा आणि मी काय सांगते ना ते ऐका. नरसिंह दादा राजकारणात निघून जाणार आहेत, संन्यास घेणार आहेत. ते काय सांगते, काय तुला कोणी सांगितलं? दुसरं कोण सांगणार, आईल्या ताईंनी सांगितलं. त्यांनी जानकी आणि वामन दादांचं बोलणं ऐकलं म्हणे. काय बातम्या आणली ग तू? अग बाई, कुठे ठेवन कुठे नको असं झाले. बोल, कुठे जायचं हनीमूनला? तू म्हणशील तिकडे जाऊ हनीमूनला, फ्रान्सला जाऊ, स्वित्झर्लंडला जाऊ. आणि दादाला म्हणव तू बी जात भगवी कपनी घालून, कळलं की नाही? जाताना म्हातारीला घेऊन जा म्हणव, आम्ही इकडे मोकाट. जास्ती उडू नका, आताशी बातमी आली आहे फक्त. फक्त मी म्हणीन तिथे सयात करशील आणि मी सांगेन त्या दिवशी कोर्टात त्याच्या विरुद्ध साक्ष द्यायला येशील. निदान एवढं करशील? वामन दादा, या विषयावर माझं आत्याबाईंशी बोलणं झालं. त्यांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की नरसिंह भाऊजींच्या निवडणुका होईपर्यंत निदान आपण शांत राहायला हवं. सध्या हे सगळं प्रकरण बाजूला राहू दे ना. वामन दादा, जे घडायचं ते घडून गेले. नरसिंह कसा? अमृता म्हणाली शांत शांत असतो म्हणून. हो, धक्का बसलाय त्यांना, पण होतील ते बरे. मी विचार करत होते नरसिंहला भेटेन म्हणून. चालेल. असं का विचारताय? मी सांगते त्यांना तुम्ही आल्याच. मम्मा, तुम्ही बोलत बसा, मी चहा पाण्याचं पाहते. अशीस बरी आहे. तुम्ही कशा आहात मम्मा? अरे, बऱ्याच दिवसांनी बघते तुम्हाला, खूप बरं वाटतंय. हॅलो, कसा? म्हंटल, तक्रार करत होत ना आजी भेटायला येत नाहीये म्हणून, म्हंटल जाऊन भेटावं. मला कळत कसं नाही आईल्या ताई, आपापसात भांडून काही उपयोग नाही. आता आपण आपापसात भांडत बसून मधल्या मध्ये ती जानकी सगळं तूप खाऊन जाईल. ऐकलं का? आता आपण आपापसात भांडण्यापेक्षा एकत्र मिळून काय करता येईल ना त्याचा विचार केला पाहिजे. पाहिलं का मोलकर्णीचं डोसक? मला नाही बोलायचं तिच्याशी. मी झोपलो म्हणून सांग तिला. का? असं का करताय? त्या सगळं विसरून इकडे आल्या ना, आपणही सगळं विसरायला पाहिजे ना. तेच तर जमत नाहीये जानकी, विसरताच येत नाहीये मला. परशुराम साहेबांना सांगून माझी लवकर गाठ घालून देते सिनेमावाल्यांची. येते रे बाबा, डोकं खाऊ नको माझं. अरे, डोकं खाऊ नको म्हणजे? इथं मला या घाणेरड्या लॉज मध्ये दांबून ठेवलंय. ए सुगंधी, अग जाम बोर होतय ग इथं. का गावाला निघून जाऊ मी? थोबाड पुढे ना आता गावाकडे जायचं नाव घेतल्यास तरी. आईस तिथंच राह, मी पण इकडे बघते काहीतरी करते तुझ्या कामाच. आणि मी करते फोन तुला. ए पण नक्की ना. हा, पण मी फोन करेपर्यंत आता मुंबईत ना बाहेर निघायचं नाव काढायचं नाही, कळलं का? मी असं ठरवलंय की आपण रमावतीला जातोय. कशाला? का कशाला, असले प्रश्न विचारायचे नाही. यायचं म्हणजे यायचं. नाही, मी नाही येणार रमावतीला. मी तुमच्याशिवाय कुठेही जाणार नाही. तुला गरज आहे तिथे जाण्याची. खूप धावपळ झाली आहे तुझी, तू एकटेच जा. मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. हे ठरलंय आणि आपण उद्या निघतोय.